कचऱ्या डेब्रिसची भेसळ करून गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात मुंबई महानगरपालिकेनं FIR दाखल केलाय. पण हे केवळ कचरा घोटाळ्याचं हिमनगाचं एक टोक आहे. कचऱ्यात डेब्रिसची भेसळ करून लाखो कोट्यवधी रुपयांची बिलं उकळलेली आहेत. वाहतूक कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांचं साटलोट याला कारणीभूत आहे. गेल्या 5 वर्षात BMC ला सुमारे 160 कोटी रुपयांचा चुना लावल्याचा अंदाज आहे. Zee 24 तास आजपासून रोज या घोटाळ्याचे विविध पैलू तुमच्यासमोर आणणार आहे. पाहूया हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. मुंबईतील कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यासाठी 5 वर्षांसाठी 900 कोटींचं कंत्राट दिलं गेलंय. त्याशिवाय 4 कचरा हस्तांतरण केंद्रावरून कचरा उचलण्यासाठी 2 वर्षांसाठी 34 कोटीचं कंत्राट देण्यात आलंय. दर दिवशी मुंबईत सुमारे 9,600 मेट्रिक टन कचरा निर्माण होत असल्याचं मुंबई महापालिका सांगते. पण ही आकडेवारी वाढवून सांगण्यात आल्याचं समोर येत आहे. यातूनच आकाराला आलाय कचरा घोटाळा. पालिका अधिकारी आणि कचरा वाहतूक कंत्राटदार कचऱ्यात डेब्रिज भेसळ करत असल्याची बाब 2 महिन्यांपूर्वी अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी कचरा घोटाळ्याविरोधात मोहीमच उघडली. त्यांनीच हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून 10 कंत्राटदारांविरोधात FIR दाखल केला. जो कचऱ्याचा प्रमाण 2 महिन्या अगोदर 7,500 टन होता, ते आज रोजी कमी होऊन 7,500 और 7,600 टनापर्यंत आलेलं आहे. जवळजवळ 800 ते 900 टनाची जो यामध्ये जास्त ते देत होते या मिक्सिंग करत होते या चुकीचे फिगर देत होते या विनाकारण ते 800 टनाचे ते पैसे घेत होते ते आपण तेवढ्या प्रमाणावर कमी होऊन निश्चितपणे आपण आता 7,500 टनाचेपर्यंत आलेला आहे. घोटाळ्यामुळे कंत्राटदारांना ज्यादा पैसे दिले गेल्याचं अतिरिक्त आयुक्तही मान्य करतात. कचरा वाहतूक गाड्यांची अचानक तपासणी करून कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर 8,500 मेट्रिक टन असणारा कचरा 7,500 मेट्रिक टनांपर्यंत खाली आला. म्हणजे 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1,000 मेट्रिक टन कचऱ्यातील डेब्रिज कमी झालं. अशा प्रकारे कंत्राटदारांनी कचऱ्यात डेब्रिज टाकून 5 वर्षात BMC ची 160 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. 1 टन कचरा वाहून नेण्यासाठी पालिका कंत्राटदाराला 875 रुपये देते. उपलब्ध माहितीनुसार रोज 1,000 टन डेब्रिजची भेसळ कचऱ्यात केली जात असते. प्रतिटन 875 रुपये या दरानं दर दिवशी 8,75,000 रुपये आणि वर्षाची रक्कम काढल्यास ती 31,93,00,000 जाते. असा 5 वर्षांचा हिशोब केला तर या कंत्राटदारांनी BMC ला 160 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर येत आहे. पण घोटाळ्याची ही रक्कम दुप्पटही असू शकते, कारण वर्षभरात 2,000 टनांनी कचरा कमी झालाय. पण आम्ही केवळ अतिरिक्त आयुक्तांनी सांगितल्यानुसार 2 महिन्यातील आकडेवारीचा आधार घेतलाय. पूरे 5 साल में वो 150 करोड़ होता है. अगर 1,000 मेट्रिक टन का कचरा का हम लोग हिसाब जोड़े तो अगर हम लोग 2,000 मेट्रिक टन का खर्च पकड़े तो सीधा 300 करोड़ का ये स्कैंडल दिख रहा है. जो आंकड़े आप बता रहे, BMC महानगर पालिका बता रहे, एडिशनल म्यूनसिपल कमिश्नर जो बता रहे, उनके आंकड़ों के हिसाब से अगर काम किया जाए तो ये सीधा भ्रष्टाचार है. इसके अंदर कंट्राक्टदारों पर कार्रवाई करते साथ में जो अधिकारी है जो इनको सपोर्ट करते जो इनको हिम्मत देते ताकि करप्शन हो तो ऐसे अधिकारियों पे कार्रवाई होना चाहिए. और मेरा सीधा इल्जाम है कि जो DMC के विजय बारंबार है उन पर ही कार्रवाई हो. महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा घोटाळा आकारास येणं शक्यच नाही. तसंच या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपातीपणे आणि सखोल चौकशी झाल्यास घोटाळ्याची मोठी व्याप्ती समोर येण्याची शक्यता आहे. भलेही तुमच्या आमच्यासाठी तो कचरा असेल, परंतु या लोकांसाठी मात्र ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, ज्यातील वाटा सर्वांपर्यंत व्यवस्थित पोचत असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे, ज्याला ब्रेक लावण्याचं काम अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केलं आहे. कृष्णात पाटील, Zee मीडिया, मुंबई. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, गेली 5 वर्ष हा घोटाळा सुरू आहे, जवळपास 160 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. कुणाच्याच कसा हा लक्षात आला नाही, किती व्याप्ती मोठी आहे या घोटाळ्याची? आम्ही हे फक्त 5 वर्षांचा जे टेंडर आहे त्याच्या कालावधीचा हा विचार केलेला गेला आहे. याच्या अगोदर देखील हा घोटाळा जो आहे तो सुरूच राहणार आहे, कारण तोपर्यंत चौकशी झाली नव्हती. कारण मुंबई महापालिका हे घोटाळ्यांचा आगार आहे. ज्या विभागामध्ये चौकशी करावी त्या विभागातला घोटाळा जो आहे तो नक्की समोर येतो. ज्या पद्धतीनं हा जो घोटाळा आहे तो समोर आला आहे कारण याची चौकशी केली गेली. याच्या अगोदर जर चौकशी केली गेली असती 5 वर्षापूर्वी तरी देखील हेच चित्र निर्माण झालं असतं. परंतु केवळ आम्ही हा 5 वर्षाच्या कालावधीतला विचार केला गेला
जो टेंडर पद्धतीने दिले गेलेली ही जी कामं आहेत निविदा, तर त्याचा विचार केला तर हा 160 कोटींचा घोटाळा आहे आणि 1000 कचरा जो आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून हा निर्माण केलेला हा आकडा जो आहे 160 कोटींचा, हा आकडा जो आहे तो दुप्पट जाऊ शकतो. कारण गेल्या वर्षभरात हा कचरा जो आहे तो जवळपास 2000 मेट्रिक टनांनी कमी झालेला आहे. मुंबई महापालिका दावा करते की त्या संदर्भातले कचऱ्यावर आम्ही प्रक्रिया वगैरे सुरू केली, अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया जी आहे ती 1000 मेट्रिक 2000 मेट्रिक टनाच्या संदर्भात आटलाही असा कुठलाही मोठा प्रोजेक्ट जो आहे तो मुंबई महापालिकेने सुरुवात केली नाही. केवळ एक चौकशी सुरू झाल्यानंतर 2 महिन्यात 1000 मेट्रिक टन कचरा जो आहे तो कमी झालेला आहे आणि 1 वर्षभरात तो 2000 मेट्रिक टन जो कचरा आहे तो कमी झाला आहे, म्हणजे डिब्रिज जे आहे ते कमी झालेलं आहे. परंतु अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी जी FIR दाखल केलेली आहे ती केवळ कंत्राटदारांवर केलेली आहे आणि जो याच्या अगोदर जो घोटाळा झालेला आहे जो 160 कोटी रुपये जे मुंबई महापालिकेचे बुडवले आहेत, सर्वसामान्य लोकांचे करदात्यांचा पैसा जो आहे तो कंत्राटदारांनी कशा पद्धतीने लाटलेला आहे त्याची मुळात चौकशी होणं गरजेचं आहे. हा संपूर्ण पैसा जो आहे तो कशा पद्धतीनं वसूल केला जाईल, जे दोषी अधिकारी आहेत ते त्यांना कशा प्रकारे शासन केलं जाईल ह्यावर आता लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जेवढं केवळ कंत्राटदारांवर FIR दाखल करून होणं मोकळं होणं गरजेचं नाही आहे. यामध्ये जवळपास अनेक वर्षापासून हा घोटाळा जो आहे ते सुरू आहे, सिंडिकेट आहे. कारण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशिवाय रोज 1000 टन एवढं डेब्रिज मिक्स केलं जातं आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत होणार नाही असं शक्यच नाही. घनकचरा व्यवस्थापनमधली जे वरपासून खालीलपर्यंत अधिकारी आणि जो कर्मचारी वर्ग गुंतलेला आहे यामध्ये ह्या संपूर्ण साखळी आहे भ्रष्टाचाराची आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही भ्रष्टाचाराची जी साखळी आहे ती पोचली गेलेली आहे. त्यामुळंच 160 कोटी रुपयांचा हा घोटाळा जो आहे तो अंदाज आहे. याच्यापेक्षा जास्त घोटाळा जो आहे तो समोर येऊ शकतो, फक्त याची सखोल चौकशी हेमाली होणं गरजेचं आहे. नक्की बरोबर आहे, सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, तरच असा घोटाळा बाहेर आल्यानंतर त्यावर गुंतलेल्या सगळ्या दोषींवर कारवाई झाली तरच त्याचं समाधान मिळू शकतं. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.